आज या सॉंगचं सकाळी सकाळी उठून हवा भरली सायकलमध्ये आणि हवा भरता भरता मागचं टायर भरल्या गेला आणि मग समोरचं जेव्हा भरायला गेलं तेव्हा पंपच तुटला. पण नंतर मग आता धुऊन ठेवलेली आहे मस्त सायकल आणि या सायकलवर शूट आहे. काय सीन असणार आहे तुम्हाला बहुतेक तुम्ही बघितलंच असेल सॉंगमध्ये. पण आता मला हिची सायकल पण घ्यायला जायचं आहे हिच्या घरी, कारण की तिचा थोडासा प्रॉब्लेम आहे पोटाचा. तर आपण आता पप्पाची गाडी सुरू करणार आहे, जी खूप मुश्किल काम आहे कारण ती सकाळी कधीच सुरू होत नाही ती. हां, तरी करूया, तिला घ्यायला जाऊ आपण या गाडीने आणि तिची सायकल आपण चालवत आणू. किक मारून मारून मला पाय गेला पूर्ण. थोडा आपण हिला उभी राहू दिवसच, त्याच्याशिवाय कधी चालू होणार नाही आहे. बा चोक देऊन पण झाला, सगळं करून झाला, पण तरी ते टाईम घेईलच तिचं. सेल्फ देऊन बघू आता काम करते की नाही. तर किकच मारायला लावणार आहे, पाय दुखून राहिला सगळा. करा मित्रांनो, महिंद्राच्या गाड्या घेऊ नका, मोपेड तर बिलकुल घेऊ नका, ते फक्त आपल्या मस्त कारसाठीच चांगले आहे. मोपेड नका घेऊ. घरासमोर राहतो टॉय, झोपायला जवळपास 1 वाजला होता आणि आज सकाळी शूट करायचा होता एकदम सकाळचा सीन, तर त्याच्यामुळे जवळपास 5:45 उठलो आहे मी. अलार्म 6:15 लावला होता पण 5:45 जाग आला आणि मग झोपच नाही लागली. चाललो आहे माझ्या बायकोला घ्यायला तिच्या घरी. तिच्या बाजूच्या म्हणजे घरी सायकल आहे असं काहीतरी म्हटलं तिने, माझं एक्झॅक्ट लक्ष नाही कोणाकडचं आहे. तर ती सायकल ती नाही चालवून आणू शकत, तर तेवढे नखरे तर उचलाच लागत नाही. तर ही गाडी मी तिला देणार चालवायला आणि तिची सायकल मी चालवत आणणार आहे. कहून आता कोण तूच चालवणार होती तर मला कशाला बोलवलं? शहाणे बरोबर चढावा देशील मला तू तिथं. अशी हुशार आहे. देखो गाइस, ये मे अन्याय हो रहा है मेरे साथ. स्वतः गाडीवर गेली आणि मला लेडीज सायकल चालवायला लावून राहिली. गाइस देख लो गाइस, शादी से पहले ये हाल है मेरे. सगळे लोक ओळखाना रस्त्यानं आणि हसू राहिले मला लेडी बर्डवर बघून. नाश्ता गिश्ता नाही केला, सकाळपासून उठल्यापासून कामच करू आलो. पहिले तर सायकल धुतली, मग लॉकची चाबी नव्हती सापडत, चाबी शोधत बसलो, चाबी कशी तरी भेटली तर हवा भरायला गेलो, पंपच तुटला. मागच्या टायरात हवा भरल्या गेली, पुढचा टायर अर्धाच भरला. मग तुला घ्यायला येतो म्हटलं, गाडी बंद पडली, गाडी चालूच नव्हती, थंडी पडली. नाश्ता करू, पहिले कपडे घालून ये मग नाश्ता करू. हो तर आपल्यावर कार आहे ना, ते समोर कार उभी आहे चौकात आपलीच आहे. अरे आलेच नाही का, कुठे गेले? कार मधून हे गायब आहे का? तिकडे हे बा आमचे कॅमेरामॅन आता आले आहेत, मॅनेजर पण आता आली आहे. जाने का दिवस आले, लेडी बर्ड चालवा लागू राहिले. सायकल वापस तिकडेच न्यावं लागणार आहे म्हणून आपण चौकातच लावली आहे सायकल. काही टेन्शन नाही आहे आपल्या राठीनगरात, तसा काही विषय नाही आहे. मी चाललो आता पैदल घरी. ना फोटोग्राफर्सची वाट पाहून राहिलो, मागून येतील मला घेतील, पण एवढ्या वेळात तर मी घरी पोहोचतो. कसा दिसत आहे तू? आठवते सेम शर्ट सेम, तूच फक्त दाढी काढायची होती यार. तू दाढी काढलीस ती, तुझ्या लग्नात लेकरू आलं तुमच्यासोबत लग्न करायला. लग्नापर्यंत वाढले असतात? नाही वाढत, ते एवढी वाढते चांगलं नाही. मग आता हे दाढी मध्ये येणार तू? असं दाढी चीट करू आपण थोडस, मग थोडी ट्रिम का नाही फक्त एवढा विषय झालेला आहे. फाटलाय म्हणजे किती 12 वर्षाच आधीच शर्ट आहे पण अजूनही होते होत्या सगळीकडून. आणि हे स्वेटर माझ्या आजोबाचं आहे, जादू पप्पाचं. मला विश्वास होईन की नाही माहित नाही, पण मी हे शर्ट सांभाळून ठेवलेलं आहे तेव्हापासून, जवळपास 12 वर्ष आधीपासून. आणि अजून एक गोष्ट सांभाळून ठेवलेली आहे आणि तुम्हाला विश्वास नाही होणार, हे परफेक्ट फिट आलेलं आहे अजूनही. तुला बरोबर आलाय तो चणे फाटला का कुठून?
थोडस फाटलाय, मी तर फाटलाय फक्त. आणि मी जेव्हा मागत होतो ना इला की मला तो ड्रेस पाहिजे ज्याच्यावर मी तुझ्याशी पहिल्यांदा बोललो होतो, ज्याच्यावर मी तुझ्याशी पहिल्यांदा बोललो होतो, हे म्हणे कशाला पाहिजे कशाला पाहिजे, दिलाच नव्हता इन वर्षभर, तरी मी मागितलं. आता म्हटलं मेरे को चाहिए, क्यों चाहिए, ये तुमको अभी पता चल गया है उसको, अभी तुमको भी पता चल गया है. तर हा ड्रेसला जवळपास 13 वर्ष होते आता. तर हे असं काय झालं होती तू तेव्हा आवडली होती बोलतो, काही ड्रेस नव्हते चालत, स्वतःच बदलली होती, असं काही नव्हतं, स्वतःच नंतर 6 महिने लुक चेंज केला होता. मॅडम जमला का लुक, जमला तिकडे तिकडे खोबऱ्याचं तेल कमी लावलं का म्हणते. तर आता अमित भाऊ आणि मी चाललो आहे, अमित भाऊ लेडी बर्डवर आहे, आम्ही चाललो आहे आणि हे मस्त समोर गेले बायकार. हा बायकार, आम्ही चाललो गरीबी गरीबी माग माग. तर एक रॅन्डम गोष्ट झाली की मी इच्या मागामागे जातो सायकलनी, आणि तेव्हा असा सीन होता पण कोणीतरी आमच्या फ्रेममध्ये आला सायकलवाला, त्याला मी असा मदत केला, हटरे हटरे, तर ते एवढा सही आलेला आहे व्हिडिओ दाखवा थोडंसं. हा तो बघा आला, मागं घ्या थोडंसं, बस बस प्ले करा. तर मी इथून निघतो आता आणि तो चुकून फ्रेममध्ये आला, मला बघा हटरे अधिकडे. मला वाटलं तू कोणाला म्हणत आहे, मी शॉक झाली होती थोड्या वेळ. तो पण विचार करत होता आपल्याला असा कोण करू राहिला बा म्हणून. सांगितलं मी म्हटलं 11वीतलं शर्ट आहे, तिथं 4 महिने आधीचे कपडे होऊन नाही राहिले. कशी कानात वाजून राहिली सनाई माया.